नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजो कशात तुम्ही। तर मित्रांनो, सकाळी 6:30 वाजलेत आणि आम्ही जात आहोत सुरतला। पहिल्यांदा विरारच्या पुढे चाललोय, एकदा पालघरला गेलो होतो, धानू पण अजून बघितला नाही, पण असा वेळ आलाय आता की धानूच्या पण पुढे जायचं आपल्याला सुरतला। तर चला इथे तयार होऊन बसले, प्रतिभा नवरी होऊन एकदम फुल टाकाटाक मध्ये, व्हेरी गुड। आणि आपला वेदांत भाऊ तो कायदेशीर झोपला, त्याच्यानंतर आपण त्याला दाखवू। ओहो हो, फुल मॅचिंग मॅचिंग। हे बघा, हे बघा, हाय कशा तुम्ही? सर्वे बरे आहेत ना? आम्ही चाललो सुरतला, तुम्ही पण या भेटायला आम्हाला सुरतला। आणि आपले दुर्वा मॅडम पण प्रतिभाच्या बहिणीची मुलगी, व्हेरी गुड। बटुक भाऊ पहिलाच बॅग बिग घालून रेडी आहे, आणि पप्पा फुल सुलतान मिर्झा भरून एकदम। सुलतान मिर्झा भरून पप्पा बसलेत कायदेशीर उभे तिथे पप्पा। चला आता आपण निघू जाऊ सुरतला, तोपर्यंत विश्रांती घ्या, गाडी आपली वाट बघते। खाई के पान बनारस वाला डंग 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 डंग। तर मित्रांनो, आपण आता फायनली चाललोय सुरतला, गाडीमध्ये बसलोय, गाडी स्टार्ट झाली आहे। तर तुम्हाला माहिती आहे, आपण कुठे जात असेल किंवा कुठल्या गोष्टीची काय सुरुवात करायची असेल तर पहिला नाव घेतो गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, जीवदानी माते की। तर मित्रांनो, इथे पावसाचं वातावरण चालू झालंय एकदम मस्त। हे बघू शकता तुम्ही पावसाचं वातावरण इकडे, खूप छान असा पाऊस पडतोय। सुरत मार्गे चाललोय मी, विरारवरून निघालो, इथून एक तास झालाय। आणि अंकल कोणसा आपण क्रॉस किया रोड? अभि क्या है कौन रोड का नाम मालूम है आपको? अरे अहमदाबाद हायवे है। अच्छा, अहमदाबाद हायवे है, ओके। अजून आपल्याला टाइम आहे सुरतला पोहोचायला। आणि हा पाऊस, हे बघा, हे पावसाचे चिन्ह, पाऊस येतोय एकदम मस्त। पाऊस एकदम कडक मध्ये आलाय। अंकल वायपर चालू करा, वायपर चालू करायला लागलाय अंकलला। ओहो, काय वातावरण आहे पावसाचं यार, म्हणजे असं समजू शकतो की पहिला पाऊस। आणि मला वाटतं एरको झोपेतून उठलेत पावसाला बघायला। पाऊस येतोय बघा, सुरतच्या अर्ध्या रस्त्याला आम्ही आलोय, पाऊन रस्त्याला आलोय। एखादी छत्री घ्या तिकडे भेटली काय? अरे छत्री भेटली तर घेतलीच नाही आपण, समजो कितन छत्री भेटली तर घ्या बाबू सांगा ती याचं विजन। अंकलच्या चेहऱ्यावर एकदम गोड स्माईल, बारिश आहे तो। मित्रांनो, आम्ही सकाळी लवकर निघालोय, त्याच्यामुळे या लोकांना असं वाटतं की काहीतरी खायचं आहे, मिसळ पाव वगैरे। आणि मी आपल्या अंकलला बोललो होतो, आपले ड्रायव्हर अंकल, अंकल आपला नाम काय बोले? सतीश मिश्रा अंकल आहे आपले। त्यांना बोललो होतो इधर किधर ढाबा दिखेगा तो रुका अच्छा सा कायदे से जो भी सस्ते में मस्ता वाला। तर अंकल बोलले की ठीक आहे इधर रुकाता हूं मैं, अगर मिलेगा तो आगे। नंतर मग हे लोक पाठून प्रेशर आला की बाबा, अरे बाबा नाश्त्यासाठी थांबवा। तर अंकलला बोलला, अरे अंकल आपने रुका नाही? तर अंकल बोलते की आप बोलो किधर रुकाने का, हम रुकाएंगे। ते म्हणाले, अरे अंकल आप तो बोले मैं रुकाऊंगा। तर अंकल बोले बोला, मी बोला बोला तो बोला, अंकल बोला तो बोला की नाही? बोला बोला की बोला? हां बोला, बोला तो बोला, बोला तो बोला, बोला तो बोला। तर काय माहिती मिश्रा अंकल कुठे गाडी थांबवते आणि कुठे आम्हाला खायला देते इथे नाश्ता वगैरे। गुड मॉर्निंग, डायविंग करतो तू? डायविंग करतो? डायविंग करतो तू?
2000 years later. तर मित्रांनो आम्ही जात होतो सुरतला, जात होतो म्हणजे जाऊन आलोय. बॅटरी लो झाली होती मोबाईलची म्हणून पावसापर्यंतच व्हिडिओ ठेवला. आमचं काम तिथे करायचं, ते काम केलंय आम्ही. आता ते काय काम होतं हे तुम्ही नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्हाला नक्की कळेल. तर चला आता आम्ही चाललोय घरी आमच्या सुरत वरून डायरेक्ट विरार. तर थोड्या वेळाने हा पूर्ण व्लॉग बघा, कारण की वेदन भाऊचा बर्थडे अजून करायचा आम्हाला. तर घरी जाणार आम्ही, तेव्हा वेदन भाऊचा बर्थडे करणार. सकाळी 6:30 निघालो होतो आम्ही, आता वाजले आहेत 7 संध्याकाळचे. तर मला वाटतं अजून 1 तास लागेल विरारला पोहोचायला. घरी जाणार, केक आणणार, वेदन भाऊचा बर्थडे करायचा आपल्याला. तर तुम्ही लास्ट पर्यंत नक्की राहा वेदन भाऊचा बर्थडेचा केक कापस्तवर, कारण वेदन भाऊ आता 8 महिने कंप्लीट होऊन 9वा महिना वेदन भाऊला लागणार आहे. तर आजचा बर्थडे मला तुमच्यावर सेलिब्रेट करायचा आहे. अशा तर सगळ्या बर्थडे सेलिब्रेट केलेले आहेत. तर चला आपण जाऊ पहिला विरारला, नंतर बर्थडे सेलिब्रेट करू. तोपर्यंत घ्या विश्रांती. केक आणला, तू खातो के? तर मित्रांनो फायनली आम्ही घरी पोहोचलोय, थोडा फ्रेश वगैरे झालोय, कपडे वगैरे काढले नाही, कारण की ह्याच कपड्यांवरती बर्थडे करू, नाही तर परत कोण कपडे काढणार घालणार. त्याच्यापेक्षा पटापट बर्थडे करू आपण वेदन भाऊ. वेदन भाऊ पण एकदम उत्सुक आहे, कारण की आम्ही कुठे पण लांब जर्नीला जातो, तर वेदन भाऊ आपल्याला खूप सपोर्ट करतो त्या गोष्टीसाठी. किरकिर नाही, काय नाही, फक्त एकदा थोडासा वॉशरूमला जाऊन यायला लागतं वेदन भाऊला कडक मध्ये. मी पण आता खाली बसतो, वेदन भाऊला केक वगैरे आणला, तो केक कापून घेतो. आणि वेदन भाऊचा 8वा महिना कम्प्लीट या 25th ला, आणि 9वा चालू. चला तुमच्याकडून गोडगोड पापा, नाही तर परत बोलायला विसरून गेलो. अजून एकदा कारण बर्थडे. पप्पा थांबा, पप्पा थांबा, बच्चा आमच्या उभा राहतो, बच्चा उभा राहायला. छोटा बच्चा, चला चला केक कापा, चला. तर मित्रांनो वेदन भाऊचा बर्थडे झाला एकदम मस्त कायदेशीर पद्धतीने. मला वाटतं याला 2 शब्द काहीतरी बोलायचे. जरा पुढे बेटा, पुढे बोल बोल बेटा, बोल बेटा. हॅपी बर्थडे टू यू. तू बोल, बोल आले, बोल वेदान. हॅपी बर्थडे टू यू. तर मित्रांनो वेदन भाऊचा बर्थडे, तर मित्रांनो वेदन भाऊचा बर्थडे झालाय आता कायदेशीर. आणि उद्या मोठा सांगतोय मी, उद्याच सांगतोय तो बोलतो, उद्याच सांग. उद्या मोठा सरप्राईज आहे, मोठा फंक्शन आहे घरामध्ये. तुम्ही ओळखून दाखवाय, ओळखून दाखवत असाल तर प्लीज ओळखा उद्या काय आहे ते. आणि उद्या मला वाटतं 26 मे. तर उद्या खूप मोठा फंक्शन होणार आमच्या घरी, तर तुम्ही उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर वेदन भाऊचा बर्थडे तुम्हाला कसा वाटला, आमची जर्नी झाली, जे आम्ही सुरतला गेलो होतो तिकडे पण आमचं काम झालेलं आहे. आम्ही ज्या कामासाठी गेलेलो, तुम्हाला उद्याचा उद्या तो ब्लॉग बघायला मिळेल सकाळी. आणि संध्याकाळी जो आमचा फंक्शन होणार आहे, तो तुम्हाला रात्री 10 च्या अगोदर बघायला मिळेल. आणि आई आणि प्रतिभाचा चॅनल तुम्हाला तर माहिती आहे, असंच पाहिजे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. यांच्या काही घडामोडी आहेत ते लोक सांगतात बरोबर खरं खुरं, आणि सगळे कमेंट देतात. कारण जे नवीन आहेत त्यांना असं वाटतं सासू सुनेचे झगडे आहेत, मग ते लोक म्हणजे थोडे वेगळे कमेंट करतात. तर ठीक आहे, आपल्याला काय नाही, कारण ते पण नवीन आहे म्हणून आपण पण त्यांना काही बोलू नाही शकत. तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.